शेतकरी बंधूंनो नमस्कार। 13 नोव्हेंबर 2022 आणि मी उभा आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जिल्हा। मी जळगाव जिल्ह्यामध्ये आहे सध्या। जळगाव जिल्ह्यामध्ये तालुका बोदवड आणि हे गाव एनगाव। आणि एनगाव मधले शेतकरी कुठे आहेत? नंदकिशोर नारखेडे। शेतकरी बंधूंनो नंदकिशोर नारखेडे राहणार एनगाव तालुका बोदवड जिल्हा जळगाव। आमच्या नंदू भाऊने टेलिग्रामवर काय टाकलं की मला उदासी तंत्रानुसार 1.5 एकरात 19 एकरामध्ये 19 क्विंटल कापूस आला, 20 क्विंटल कापूस आला। आणि त्यावेळेस त्यांना कॉमेंट्स रिप्लाय मध्ये कोणीतरी दिला की शेतकऱ्यांना मूर्ख बनवू नका, इतका कापूस। आणि आज आपण येथे सर्वजण जमलेलो आहे आणि नंदकिशोर नारखेडे यांनी आज म्हणजे कालपर्यंत 12 तारखेपर्यंत आपल्या शेतातली जी वेचणी केलेली आहे त्या वेचणीमधून त्यांना 2.5 एकरामध्ये 50 क्विंटल कापूस आलेला आहे। 50 क्विंटल जो त्यांच्याकडे उपलब्ध आहे। आणि आजच्या परिस्थितीनुसार अजून किमान 10 क्विंटल कापूस वेचणीमधून आम्ही काढणार नक्की। काय वाटतं शेतकरी बंधूंनो तुम्हाला? आणि एकरी आपण फरदड करायची आपल्याला, म्हणजे आपण एकरी 20 क्विंटल तर आपण काढलेलाच आहे, पुन्हा आपण एकरी 5 क्विंटल वाढवू आणि त्याच्यानंतर फरदड घेऊन मी तुम्हाला फरदडीचं नियोजन जे देतोय त्याची गॅरंटी किती दिली? 12 क्विंटलची। 12 क्विंटल नाही 10 क्विंटल धरा आणि हे 20च धरा, हे 20 क्विंटलच धरू आपण। आतापर्यंत काढलेलं याच्या पुढचं धरणार नाही, पण 20 क्विंटल एकरी आणि 10 क्विंटल फरदडीचं असं एकरी 30 क्विंटल कापूस आपण काढणार। आपले नंदकिशोर नारखेडे एनगाव तालुका बोदवड जिल्हा जळगाव हे उदासी तंत्रामध्ये या वर्षी 30 क्विंटल कापूस पूर्ण घेणार आहेत, ज्याच्यातलं 20 क्विंटल आपल्या घरात आलेलं आहे एकरी आणि 2.5 एकरच क्षेत्र आहे। नंदू भाऊ, ग्लोबल अॅग्रो केअर कंपनीचे तुम्ही घटक वापरत आहात, तुम्ही हे नांदुऱ्याचे दुकानदार आहेत सुमन अॅग्रो, तर यांच्या संपर्कात आले त्याच्यानंतर यांनी तुम्हाला वेदांत अॅग्रो बोदवड इथे सर्व व्यवस्था करून दिली आणि यांनी तुम्हाला घटक पुरवले। वेळोवेळी तुम्ही सर्व डेव्हलप केलं आणि आज खूप सुंदर असा कापूस नोव्हेंबर महिन्याच्या 13 तारखेला आपण पाहत आहोत, हिरवा लसलसीत कापूस। आता तसं पाहिलं तर कापसाची इतर लोकांची परिस्थिती काय झालेली आहे हे दाखवायला मागेच बाजूला बांधाच्या पलीकडचं शेत आहे, म्हणजे दाखवायला सुद्धा बरं वाटत नाही की आज जो कापूस नंदूभाऊचा आहे आणि आज तो पलीकडचा आहे याच्यातला जमीन आसमानचा फरक। तर नंदूभाऊ आनंदी आहात, समाधानी आहात? समाधानी। तुमचे वडील आहेत, त्यांना बोलवा समोर। दादा समोर या, दादा हा तुमचा मुलगा नंदकिशोर नारखेडे मागच्या 2 वर्षापासून उदासी तंत्रात शेती करतोय, तर याच्या आधीच्या शेतीमध्ये आणि उदासी तंत्राच्या शेतीमध्ये काही फरक आहे? फरक म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा आहे। जमीन आसमानचा उत्पादन वाढलं? उत्पादन वाढलं म्हणजे खूपच वाढलं। चांगली प्रगती होते, प्रगती एकदम, जे उत्पन्न येते तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने येते आणि क्वालिटी वगैरे बनते मालाची? आनंदी आहात तुम्ही? आनंदी म्हणजे असं वाटत की आता हे 50 किलोची गोणी भरीन, 70 किलोची गोणी भरते उसनातली बायाच्या। अच्छा, म्हणजे आपल्या कापसाला वजनदार वजनदार। सरांना मतलब बोंडाची जे चकाकी आहे ते फरदरची कशी आहे, पहिली जशी आहे तशी येत आहे कापसाची पण बोंड बघा। हा आता हे जे फरदडी करता येणार आहे हे जे बोंड येणार आहे त्याच्यामध्ये अळी आहे का? हे पहा, हे जे बोंड आहेत हे सुद्धा चकाकदार बोंड आहेत आणि अजून आपल्या शेतामध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही, स्वच्छ असा कापूस आहे, स्वच्छ असा कापूस आहे। तर नंदू भाऊ तुम्ही उदासी तंत्र वापरत आहात, ग्लोबल कंपनीचे घटक घेत आहात आणि त्याच्यानंतर खर्च करत आहात माझ्या बोलण्यावर, आणि या खर्चाचं तुम्हाला योग्य पद्धतीने म्हणजे रिटर्न भेटत आहे का?
चांगले भेटत आहे. मग तुम्ही समाधानी आहात? समाधानीकारक म्हणजे सर, पहिला जो खर्च आणि आताचा खर्च म्हटला तर आपण आज किती 10% खर्च लागतोय असंही म्हटलं तर चालेल आपल्याला. अच्छा, कारण आपण पहिल्यावरच खर्च करत होतो तर तो माल शिल्लक राहत नव्हता. बरोबर आहे. आज एका शेतातला माल जातोय आणि दोन शेतातला माल आपल्या घरात राहतोय. म्हणजे पहिले ताळेबंद नफ्याचा बनतच नव्हता. नाही, आता म्हणजे या टायमाला आपला कृषी केंद्रावाला जर दिवाळी झाल्यावरती आला तर हा कापूस दिल्यावरती 5 क्विंटल घरात राहत नव्हता. राहत नव्हता, नाही राहत होता. आता आजची परिस्थिती काय? आज त्याचा काल त्याचा माल देऊन टाकला, आपला वर्षावरती 10-12 क्विंटल त्याचं आटपून टाकलं. ओके, तरी पण आपल्याकडे 50 क्विंटल कापूस घरात. काय बात आहे, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि आपला जो येईल आता तो आपला नफा आता. अच्छा अच्छा, म्हणजे खूप चांगली प्रगती होते. मित्रांनो, आज तुम्ही सुद्धा बाहेर गावावरून अनेक ठिकाणावरून, अरे दादासाहेब तुमचं मनोगत घ्यायचं या, तुम्ही मला भेटायला आलात तर तुमचं सुद्धा मनोगती या व्हिडिओ मध्ये जाईल. नमस्कार, आपलं नाव काय? श्रीकांत सरदार सिंग पाटील. श्रीकांत सरदार सिंग पाटील. गाव? जामठी. जामठी तालुका? तालुका बोदवड, जिल्हा जळगाव. श्रीकांत भाऊ, उदासी तंत्र वापरत आहात? उदासी तंत्रामध्ये विविध पिकं तुम्ही घेतलीत. तुम्ही टरबूज घेतले, खरबूज घेतले, कापूस घेतला. कसं राहिलं? एकदम छान. छान राहिलं, आनंदी आहात तुम्ही? खूप मजेत राहिलं. पाऊण एकरामध्ये 14 टन व्यापाऱ्याला मोजून दिला होता आणि 4 टन मी स्वतः विकला होता. गजाननराव, 14-4-18 पाऊण एकर मध्ये 18 टन आणि तुम्ही माल काढला. 10-12 नड्या अशा खरबुजा चालवल्या होत्या, त्यामध्ये 1 टन काढला होता. तो 30 रुपये प्रमाणे तो विकला. चांगला पैसा आला, उत्पन्न चांगलं झालं, उत्पादन चांगलं झालं, क्वालिटी जैविक पद्धतीने. पावसाळ्यात लावला होता. अच्छा, जून मध्ये लावला होता, 7 जूनला. तोही मला जवळपास 15 टनापर्यंत होता. तोही 15 टन आला आणि आता त्याच्याच वरती परत चालू आहे. म्हणजे उदासी तंत्राचा योग्य वापर करून तुम्ही अगदी सुंदर प्रकारे कार्य करत आहात. पुढे आता 7-8 एकर पुन्हा टरबूज आणि खरबूज. अच्छा, करायचंय. आनंदी आहात? हो, आनंद. समाधानी आहात? खूप. मग उदासी तंत्राचा वापर करत आहात, सर्व काही आहे, परमिशन घेतली उदासी साहेबांची? नाही. फी दिली उदासी साहेबांना? नाही. काही नाही. चला, खूप खूप अभिनंदन तुमचा श्रीकांत भाऊ. आणि अशीच या पद्धतीने तुम्ही सर्वजण प्रगती करा, आनंदी व्हा, खूप खूप यशस्वी व्हा. आणि नंदूभाऊ सारखा एक साधारण व्यक्ती आज आत्मविश्वासाने उभा राहत आहे आणि 1 रुपये 30 क्विंटल जे कापूस काढणार आहोत आपण, 20 क्विंटल काढला, 10 क्विंटल काढणार आहोत, तर निश्चितपणे आपली प्रगती. आता फक्त मी बाबांना एक प्रश्न, दादा आपण आज 30 क्विंटल कापूस काढणार आहोत हे निश्चित झालं, 20 क्विंटल घरात आला, 1 रुपये 20 क्विंटल घरात आला, परंतु याच्या आधी तुम्ही जास्तीत जास्त कापूस किती काढत होते? 10 क्विंटलच्या आत. म्हणजे 1 रुपये 10 क्विंटलच्या आतमध्ये आतापर्यंत या 7 एकरामध्ये 50-60 क्विंटलचा कापूस सुवर्णी होईल ना? कधीच नाही झाला. कधीच झाला नाही, कधीच झाला. या वर्षी आम्हाला 2.5 एकरामध्ये 50 क्विंटल कापूस झाला. काय बात आहे, म्हणजे 7 एकरात जितका होत नव्हता तितका 2.5 एकरात झाला. मला हे रोडचं तिकडनं क्षेत्र आहे, 2 एकर आपण घेतलेलं, त्याच्यामध्ये असं वाटत होतं की आपल्याला 5 क्विंटल कापूस होईल की नाही होईल. पण मग मी ना म्हटलं की आपलं काही असो आपण आपलं फवारण्या करू, तिच्यात निसता आपला खर्चही निघलाय 5 एकराचा तरी बरा आहे. बरोबर. तर त्याच्यामध्ये 2 एकरामध्ये सर 15 क्विंटल कापूस घरात आला. हिरवी पडली आहे, इतकी लाल होती, आता बी तितकाच होईल कापूस. असं ना? पुन्हा 15 क्विंटल? 15 म्हणजे नाही होणार, पण 7 आपण धरू, 15 क्विंटल होईलच तिथं. असं ना? व्हेरी गुड. म्हणजे खूप चांगली प्रगती आपण करत आहोत आणि तंत्र लाभल्यामुळे निश्चितपणे आपल्या शेतकरी बांधवांची प्रगती होत आहे. आज आपले संजय भाऊ जाधव सुद्धा आहेत दुसरचे, ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. अरुणदादा पाटील आहे, गणेशदादा वाकळे आहेत आणि इतरही शेतकरी आहे. मित्रांनो, शेतकरी जगला तर जग जगणार आहे, शेतकरी जिंकला तर जग जिंकणार आहे आणि शेतकरी वाढला तर जग वाढणार आहे, भारत देश वाढणार आहे. त्याकरता आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू, शेतकऱ्यांना विकासाच्या दिशेने घेऊन जायचा. जय जवान, जय किसान. उदासी सरांचा जय हो.